नमस्कार, मी प्रियदर्शनी, मॅक्स महाराष्ट्रामध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण आलेलो आहोत नागपूरच्या मोर्चाच्या इथेमध्ये. खरं तर हिवाळी अधिवेशनामध्ये अनेक मोर्चे निघतात, पण आज जो मोर्चा आम्ही तुम्हाला दाखवणार आहोत तो आहे जुनी पेन्शन मोर्चाचा. तुम्ही बघू शकता की मागे किती मोठ्या प्रमाणावर शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांनी जुनी पेन्शन लागू करा ही जी मागणी जी आहे ती जवळजवळ 2005 पासून त्यांची मागणी जी आहे ती या वेगवेगळ्या संघटनांची आहे. हे संघटनांचे प्रतिनिधी जे आहेत ते अनेक वेळेला राजकीय नेत्यांच्या व्यासपीठांवरही गेलेले आहेत. हा प्रश्न जो आहे तो विधिमंडळातही मांडण्यात आलेला आहे. असं जरी असलं तरी हा प्रश्न अजूनही कुठल्या प्रकारे सुटलेला नाहीये. हा प्रश्न कसा सोडवला जाणार आहे याची स्ट्रॅटेजी अजूनही आपल्याला कुठे असताना दिसत नाहीये. आपण बघू शकतो की हा जो मोर्चा जो आहे तो किती मोठ्या प्रमाणावर आहे आणि हा मोर्चा जो आहे तो किती मोठ्या प्रमाणावर आहे. अनेक महाराष्ट्रभरातून विविध भागातून या संघटना ज्या आहेत त्या एकत्र आलेल्या आहेत आणि 2005 नंतरपासून जी पेन्शन योजना लागू केलेली ती रद्द करा आणि जुनी पेन्शन योजना जी आहे ती मान्य करा ह्या मागण्या घेऊन हे सर्व शासकीय कर्मचारी या मोर्चामध्ये. शासकीय कर्मचारी तर आहेतच, पण त्याच्या बरोबरीनं अनेक रिटायर्ड झालेले शासकीय कर्मचारी जे आहेत त्यांचाही समावेश आहे. या बरोबरीनं जे शासकीय कर्मचारी गेलेले आहेत त्यांच्या विधवा पत्नी ज्या आहेत त्यांचाही समावेश करण्यात येतोय. आपण बघतोय की 2005 नंतर जी नवी पेन्शन योजना लागू केलेली आहे त्यामुळे जगणं जे आहे ते शासकीय कर्मचाऱ्यांचं अधिक अवघड झालेलं आहे असं त्यांचं म्हणणं आहे. आणि त्यामुळे छत्तीसगड असेल, हरियाणा असेल, ह्या सर्व ठिकाणी जुनी पेन्शन योजना जी आहे ती पुन्हा लागू करण्यात आलेली आहे. असं असताना महाराष्ट्रामध्ये ही योजना का लागू होऊ शकत नाही, तर ती करावी आणि जुनी पेन्शन योजना लागू झालीच पाहिजे या मागणीसह आपण बघतोय की अनेक मोर्चेकरी जे आहेत ते इथे आलेले आहेत आणि नागपुरातला आतापर्यंतचा तसा म्हणावा लागेल असा विराट मोर्चा तुम्ही बघू शकता. हा मोर्चा विधान भवनात गेलेला नाहीये, आजूबाजूला तो थांबवण्यात आलेला आहे आणि त्यांचे अनेक प्रतिनिधी तुम्ही बघू शकता की वेगवेगळ्या ठिकाणी नागपूरच्या रस्त्यांवर हे सगळे लोक आपल्याला दिसून येत आहेत. आपण जे मोर्चेकरी आहेत त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न करतोय. काय त्यांच्या मागण्या आहेत जरा समजून घेणं, काय नक्की तुमच्या मागण्या आहेत? जुनी पेन्शन पूर्ववत करण्यासाठी आम्ही विदर्भ पटवारी संघ आमचा लढा देत आहे आणि आमचं म्हणणं तेच आहे की आमची जुनी पेन्शन जशी आहे ती पूर्ववत चालू करण्यात यावी. पण का सुरू केली पाहिजे? विधान भवनामध्ये हा प्रश्न चर्चेला गेलेला आहे आणि स्वतः देवेंद्र फडणवीसांनी याबद्दल सांगितलेलं आहे की ही योजना जी आहे ती लागू होऊ शकत नाही असंही त्यांनी सांगितलं. परंतु पूर्वी चालू होती आणि आता नवीन कर्मचाऱ्यांनंतर ती चालू झाली नाही. आम्ही आयुष्यभर 58 वर्ष काम करून सुद्धा आम्हाला पेन्शन लागू नाही आणि यांना जे पेन्शन लागू आहे जे 5 वर्षाच्याच कालावधीत काम करतात आणि पूर्ण वर्ष आयुष्यभर पेन्शन खातात, मग आमची पेन्शन नाही तर त्यांची सुद्धा बंद व्हावी. तुम्ही रिटायर झालेला? नाही नाही. कुठे काम करता तुम्ही? आम्ही अकोला जिल्हा. मग आता जर तुमच्यासाठी नवीन पेन्शन योजना लागू झाली तर तुम्हाला किती पेन्शन येणार? आम्हाला साधारणतः 25,000 रुपये पेन्शन मिळेल. आणि पगार किती येतोय? पगार 50 ते 55 सध्या सुद्धा. मग तुमची मागणी अशी आहे की तुम्हाला ती पेन्शन जी आहे ती वाढवून हवी? हो. भाऊ तुम्ही कुठून आलेला आहात? अमरावतीवरून आलेलो आहे. अमरावती. तुमची काय मागणी? आमची मागणी हीच आहे की 2005 पूर्वी जी आम्हाला जुनी पेन्शन योजना सुरू होती ती जुनी पेन्शन योजना पूर्ववत आम्हाला सुरू करण्यात यावी. आपण बघतोय की ऍक्च्युली सगळ्या राजकीय नेत्यांच्या व्यासपीठांवर हा प्रश्न चर्चेला गेलेला आहे पण अजूनही सुटत नाहीये. का बरं सुटत नाही असं तुम्हाला वाटत? त्याच्यामध्ये बहुतेक आता परवा उपमुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं राज्याच्या की जर नवीन पेन्शन योजनेचं नाव 2005 नंतरच्या कर्मचाऱ्यांच्या देण्याचं ठरवलं तर फार मोठा आर्थिक बोजा राज्यावर पडणार आहे अशा प्रकारचं विधान भवनामध्ये त्यांनी जाहीर केलेलं आहे. त्याच्यामुळे बहुतेक ते द्यायला तयार नसावेत असं वाटतं. पण याचा तोडगा निघेल ही आशा, कारण 2007 पासून जवळजवळ हा लढा सुरू. 5 पासून सुरू आहे मॅडम, 100% निघणार. कारण आता विदर्भ पटवारी संघाने जरी हे आंदोलन सुरू केलेलं असलं, आज प्राथमिक स्वरूपावर मोर्चा काढलेला आहे विधानमंडळावर आणि त्याला महाराष्ट्र राज्य तलाठी संघटनेचा सुद्धा आम्ही पाठिंबा 100% दिलेला आहे.
आता हळूहळू जे मध्यवर्ती कर्मचारी संघटना आहे त्याच्या बॅनर खाली सर्व शासनाचे जे कर्मचारी आहेत ते एकत्र येऊन 100% पुढील काळामध्ये लढा देतील आणि नक्कीच जुनी पेन्शन योजना आम्ही पदरात पाडून घेऊ अशी आम्हाला खात्री आहे। पण अजूनही राजकीय इच्छाशक्ती या जुनी पेन्शनच्या मागे उभी राहताना दिसत नाही, म्हणजे सरकार बदललंय, 2005 पासून जो लढा सुरू होत आहे तो आता 2022 जवळजवळ संपत आलेला आहे, संपलाच आहे, तरीही यामध्ये राजकीय नेते येतात, आश्वासनं देतात पण ती सुटत नाहीये, तर राजकीय इच्छाशक्तीचा अभाव दिसतोय का? राजकीय इच्छाशक्तीचा अभावच आहे ना मॅडम, राजकीय इच्छाशक्ती आपला, जसं मग मी बोललो की एकमेव आर्थिक बोजा हा एकमेव निकष शासनाला लावलेला आहे, परंतु एक बाजूने जर तसा विचार केला तर जे 5 वर्षासाठी लोकप्रतिनिधी निवडून जातात त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा तो नियम जर लावला तर कर्मचाऱ्यांना सुद्धा त्याबद्दल काही वाटणार नाही। पण मग असं असताना आता ह्या मोर्चाला खरंच तसा अर्थ आहे का असं तुम्हाला वाटतं? मॅडम 100% अर्थ आहे, कारण 2005 नंतर जे कर्मचारी बांधव कामाला लागले आहेत शासकीय सेवेमध्ये त्यांचं भवितव्य अंधकारमय आहे, कारण 58 वर्ष वयानंतर मेडिकल समस्या त्यांच्या चालू होत्या, त्याच्यानंतर मुलांचे शिक्षण चालू होता आणि 2-3 हजारामध्ये भविष्यामध्ये जीवन काढणं म्हणजे फार जिकिरीचं आहे, अवघड आहे, त्याच्यामुळे नक्कीच राज्यभरातले सर्व कर्मचारी सर्व विभागातील एकत्र होऊन शासनाविरोधात जोरात लढा देतील आणि नक्कीच हा संघर्ष आम्ही यशस्वी करू। धन्यवाद। आपण बघतोय की शासनाविरोधी लढा देऊ असं हे कर्मचारी जे आहे ते सांगतायत, पण असं जरी असलं तरी 2005 पासून सुरू झालेला हा जो लढा आहे त्याला अजून फारसं काही यश येताना आपल्याला दिसत नाहीये। इथे काही महिला भगिनीही बसलेल्या आहेत, आपण राज्य शासनाच्या ह्या सगळ्या महिलांशी बोलण्याचा प्रयत्न करू। कुठून आलात ताई तुम्ही? गडचिरोली जिल्हा। गडचिरोली, काय मागणी आहे तुमची? आमची मागणी एकच आहे, आम्हाला जुनी पेन्शन हवे। पण तुम्ही आता कर्मचारी आहात? हो, तलाठी। आम्ही सगळ्या तलाठी आहोत गडचिरोली जिल्ह्याच्या। आमची एकच मागणी आहे, आम्हाला जी जुनी पेन्शन होती ती हवी। जुनी पेन्शन योजना लागू करा असं आपल्याला सांगतायत गडचिरोली वरनं आलेल्या आहेत या महिला। ताई तुम्ही कुठनं आलेला? आम्ही नागपूर। काय मागणी आहे तुमची? जुनी पेन्शन का? बरं, पण जुनी पेन्शन का लागू करावी? इतके वर्ष आम्ही काम करतो, मग आम्हाला पुढचं आमचं आयुष्य कसं भरतं? मॅडम बोला, तुम्हाला असं वाटतं का, पण इतकं 2005 पासून हा लढा सुरू आहे, तुम्हाला असं वाटतं का की या लढ्याला खरंच काही अर्थ आहे किंवा अर्थ येऊ शकतो? यायलाच पाहिजे, कारण आमच्या जीवनाचा आयुष्याचा प्रश्न आहे ना, आमच्या वृद्धापकाळात आमच्या मुलांना आमच्या परिवारालाही गरज आहे ना, आम्हाला स्वतःही या पेन्शनवर हक्क आहे आमचा। आम्ही एवढं आयुष्यभर वयाच्या 58 वर्षापर्यंत जेव्हा आपले आयुष्याचे संपूर्ण वर्ष काढून काम करतो मेहनतीने रात्रंदिवस एक करून, तर आम्हाला तो हक्क मिळालाच पाहिजे। नाही तुम्हाला वाटतं का असं इतके सगळे शिष्टमंडळ जे आहे ते कदाचित आता मुख्यमंत्र्यांना भेटायला जाईल, पण जर आता मुख्यमंत्री समोर असते तर तुम्ही काय सांगेल? मी मुख्यमंत्री साहेबांना एवढंच सांगेल की जुनी पेन्शन ही आमच्या हक्काची आहे आणि ती आम्हाला मिळालीच पाहिजे, कारण का आम्ही जे म्हणजे वयाच्या 58 वर्षापर्यंत जे काही सेवा देतो शासनाला सेवा देतो वेळोवेळी धावून सगळ्यांना सहकार्य करून कामं करतो, ती आमच्या हक्काची पेन्शन ती आम्हाला मिळालीच पाहिजे। मी एवढी विनंती करीन साहेबांना, त्यांनी आम्हाला जुनी पेन्शन योजना चालू करून द्या। सर्वजण एकच मागणी करताना आपल्याला दिसून येत आहेत। काही तुम्ही कुठनं आलेला? मौदा तहसील। कुठनं? मौदा तहसील। तहसीलच्या आहेत तुम्ही, तुमची मागणी काय आहे? आता जर मुख्यमंत्री तुम्हाला ऐकत असते तर तुम्ही काय सांगितलं असतं? तर आम्हाला जुनी पेन्शन लागू करायची आहे, आम्हाला जुनी पेन्शन भेटली पाहिजे। पण विधानसभेमध्ये जे डिस्कशन झालेलं आहे त्याच्या ह्याच्यावर सुद्धा उपमुख्यमंत्र्यांनी सांगितलं की आर्थिक बोजा पडणार आहे त्यामुळे हे करता येणार नाही, त्यामुळे आजच्या मोर्चाचं खरंच फलित येईल असं तुम्हाला वाटतंय का? हो, नक्कीच फलित होईल। आपण बघतोय की खर तर विधानसभेमध्ये या सगळ्याचं डिस्कशन जरी झालेलं असलं तरी स्वतः देवेंद्र फडणवीसांनी या सगळ्याबाबद्दल सांगितलेलं आहे आणि
राज्यावर आर्थिक बोजा पडेल असंही सांगितलं गेलं आणि त्यामुळे ही पेन्शन योजना जी आहे ती लागू करता येणार नाही असं सांगितलं गेलेलं आहे। तरीही हा प्रश्न काल विधानसभेमध्ये चर्चेला गेलेला होता। असं जरी असलं तरी आपण बघू शकतो की किती मोठ्या संख्येनं शासकीय कर्मचारी जे आहेत त्या बरोबरीनं तहसील असेल तहसीलदार असेल या सगळ्यांचा पाठिंबा तुम्हाला इथे दिसतोय। किती मोठ्या संख्येनं लोक आलेली आहेत। पेन्शन आमच्या हक्काची आहे ती तुम्ही आमच्याकडून हिरावून घेऊ नका हे सांगतायत। केवळ विदर्भ नाही तर महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागातून वेगवेगळ्या वेगवेगळ्या ठिकाणाहून हे शासकीय कर्मचारी जे आहे ते इथे आल्याचं आपल्याला दिसून येत आहे। यांचे काही शिष्टमंडळ जे आहे ते मुख्यमंत्र्यांना आज भेटायला जाणार आहे आणि मुख्यमंत्र्यांना भेटायला गेल्यानंतर या शिष्टमंडळाला काय आश्वासन मिळतंय हे पाहण्याजोगं असणार आहे। त्यामुळे 2005 पासून अतिशय मोठ्या प्रमाणावर लोक जी आहे नवीन पेन्शन योजनेच्या विरोधामध्ये उतरलेली आपल्याला दिसून येत आहे। शिष्टमंडळाने म्हणजे विधानसभेमध्ये याविषयी चर्चा झाल्यानंतर स्वतः देवेंद्र फडणवीसांनी सांगितल्यानंतरही हे मोर्चेकरी जे आहेत ते नागपूर विधिमंडळामध्ये आलेले आपल्याला सगळ्यांना दिसून येत आहेत। खरं तर विधानसभा असेल विधान परिषद असेल इथे अनेक प्रश्नांवर चर्चा केली जाते पण जनता किती हैराण आहे आणि जनता किती परेशान आहे आणि त्यांच्या मुळात प्रश्न काय आहेत याची जर जाणीव तुम्हाला करायची असेल तर नागपूर विधिमंडळात नाही तर त्याच्या बाहेर येऊन आपण बघितलं पाहिजे की आपल्या सगळे प्रश्न घेऊन हे मोर्चेकरी जे आहेत ते नागपूरच्या रस्त्यावर म्हणजे नागपूरचे रस्ते तुम्हाला यांच्यामुळे वाहताना दिसून येत आहेत। तुर्तास आपण इथेच थांबूया आणि जनतेचे असेच प्रश्न घेऊन आपण तुमच्या समोर येत राहणार आहोत। तुर्तास इथेच थांबूया।